आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खिद्रापुरात आमरण उपोषणाला प्रारंभ, रस्त्यांनी गटार करण्याची मागणी. खिद्रापूर येथे गट नंबर 314 मध्ये रस्ता आणि गटार करावे यासाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. या घटनेकडे शिरोळचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांचं दुर्लक्ष आहे. आज खिद्रापूर येथील ग्रामस्थांनी गट नंबर 314 मध्ये नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी उपोषणाला आरंभ केला. ग्रामसेवकांनी आंदोलकांची भेट घेतली, मात्र त्यातूनही काही ठोस उपाय निघाला नाही. प्रश्न मार्गी लावावेत तरच उपोषण सोडेन अशी भूमिका आंदोलकांची आहे. माजी उपसरपंच विजय रायनाडे यांनी उपोषणास सहकार्य आणि उपोषण करणार असल्यानं निवेदनावर सही आणि नाव लिहिलं होतं. मात्र ते उपोषण स्थळी न बसता ग्रामपंचायत मध्ये खुर्चीवर बसण्यास त्यांनी पसंत केलं आहे. त्यांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. उपोषणासाठी असलेली नैतिकता त्यांनी पायदळी तुडवली अशी चर्चा आहे. पत्रकारांनी त्यांना विचारलं, साहेब आपण उपोषणाला बसणार आहे अशी सही आहे, मग पंचायतीत कसं काय? त्यावर त्यांनी उर्मट उत्तर दिलं. आज सुरू असलेल्या आमरण उपोषणास अण्णासाहेब अदुके, महावीर चौगुले, गणपती म्हैसाळे, बंडू पाटील, अवरंग कुरणे, संजय लोहार, कृष्णा पाखरे, सिद्धबा लोहार, संजय माने, प्रवीण स्वामी आदींनी आपला सहभाग नोंदवला आहे. येथील जनतेची रास्त मागणी आहे, विभागाचा विकास व्हावा. महानकर न्यूजसाठी खिद्रापूरहून मेहताब चंदुरे. नाव गणपती बाबूराव म्हैसाळे. आम्ही गट नंबर 314 मधील रहिवासी आहे. तिथं आता आम्ही ते रस्ता व गटर ह्यासाठी उपोषणाला बसलेलो आहोत आणि महसूल खात्यानं आम्हाला पत्र दिल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. आम्ही चौगले 314 गट नंबरमध्ये राहतो. आम्ही उपोषण आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. सकाळी 11 बसलेलो आहोत, तरी पण सरकारी अधिकारी कोणीही आले नाहीत आणि जोपर्यंत आम्हाला लेटर देत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही.